नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज मी ह्या पदराच्या कापडापासून जॅकेट बनवणार आहे आणि हे ह्याचे जो वन पीस आहे याचा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे आणि स्लीव्हचा पण केलेला आहे. तर ह्याचं जॅकेट मी पदराचं भाग हा जॅकेटसाठी ठेवलेला होता. हे पूर्ण पदर आहे तर याच्यापासून आपण एक ओपनमध्ये जॅकेट बनवणार आहोत. ही साईड आपण बॅक साईड आणि ही फ्रंट साईड वापरणार आहोत. तर आपण पहिल्यांदा अस्तरचा भाग हा कट करून घेऊया. तर हे माझ्याकडं कापड शिल्लक होतं, बराच मोठा तुकडा होता, मी तो जॉईंट करून घेतलेला आहे. इथे मी जॉईंट केलेला आहे, हा बंदिस्त भाग आहे. आता आपण मापं टाकून घेऊ पहिल्यांदा. तर याची उंची पहिल्यांदा आपण अर्धा इंचावरती वरती खून करून घेऊया, म्हणजे हे आपल्याला एकसारखं मेजरमेंट टाकता येईल. तर इथून आपण खाली उंची घेणार आहोत. मी इथे 16 उंची घेतलेली आहे आणि प्लस 1 17 घेतलेली आहे खाली शेप देण्यासाठी. तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. इथे 6.5 वरती शोल्डर टाकलेला आहे कारण हा बंद गळा येणार आहे आणि जो गळा म्हणजे गळ्याची रुंदी आहे ती 3 घेतलेली. इथे आपण मुंड्याला 6.5 घेणार आहोत दोन्हीकडे पण. हे आपण बॅक साईडचं कटिंग करतोय तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मला कमेंट करून सांगा हे जॅकेट कसं वाटलं. इथे 9 ची घडी येणार आहे आणि प्लस आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहोत. तर हे जे 36 आपले चेस्ट आहे त्यामुळे इथे 9 ची घडी आणि खाली जी कमर आहे ती 32 ची आहे म्हणून ही 8 ची घडी येणार आहे आणि प्लस आपल्याला इथे पण 2 इंच पुढे वाढवून घ्यायचं आहे एक्स्ट्रा मार्जिन. नेहमी 2-2 इंचावरती एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपण 2 लाईन आखून घेतल्यात आणि हे पूर्ण आपण इथे आखून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला हा इथून शेप राऊंड शेपमध्ये आपण हे इथे पूर्ण जोडून घेणार आहोत. आता आपल्याला इथे 1/2 इंच जे खाली आपण गळा डाऊन करतो तो घ्यायचा आहे 1/2 इंचावरती आणि तुम्ही पुढचा जो मागचा गळा आहे तो 2 इंचावरती मी घेणार आहे. तुम्हाला जसं म्हणजे आवडतोय तसं तुम्ही घ्या. इथे मी थोडा बंदिस्त घेणार आहे त्यामुळे 2 इंच आणि जो मुंड्याचा शेप आहे तो 1 इंचावरती देणार आहे. दोन्हीचंही 1 इंचच ठेवणार आहे. हे आपलं पूर्ण बॅक साईडचं कटिंग मार्किंग झालेलं आहे. आता आपण हे कट करून घेऊया. हे बघा, हे मी कट करून घेतलेलं आहे, असं बॅक साईड दिसणार आहे. तर आता आपण फ्रंट साईडचं पण कटिंग करून घेऊया. पहिल्यांदा हे 2 पार्ट्स वेगवेगळे आहेत, ह्याच्यावरती आपण आहे असं बॅक साईड मांडायचे आणि सेम ॲज इट इज हे कट करून घ्यायचं आहे. आपल्याला पहिल्यांदा पूर्ण मार्क करून घ्यायचं आणि इथे जी आपले फिटिंगची साईड आहे तिथे आपल्याला 1/2 इंच थोडंसं 1/2 इंच 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे कारण आपण फ्रंट साईडला आपली शिलाई येणार आहे, म्हणजे जिथं आपण नॉट्स तोडणार आहोत फ्रंट साईडला, त्याच्यामुळं आपण थोडं बॅक साईडला वाढवून घेऊया. तर हे आपण हे आहे असं मार्क करून घेतलं आहे. तर इथून आपण साधारणतः 9-10 इंचावरती खून करून घेणार आहोत, म्हणजे जो फ्रंट साईडचा गळा तो घ्यायचा आहे. अगोदर आपण खालची साईड खून करून घेऊया. 3 इंचावरती खून करून खाली 1 इंचावरती आपल्याला शेप द्यायचा आहे आणि इथे आपण 2 इंचावरती तो शेप वर चढून घेणार आहे. तर इथं आपण पुढचा जो गळा घेतला आहे तो 9 इंचावर घेतला आहे. हा साधारणतः असा व्ही शेपमध्ये आपण गळा करून घेणार आहोत. हे असं पूर्ण तुम्हाला जसं आवडेल तसा करा. मी असा व्ही शेपमध्ये घेणार आहे आणि इथे जे 2 इंचावर खून करून घेतली होती आणि 1 इंचावर तो पार्ट आपल्याला मिळवून घ्यायचा आहे शेपमध्ये. तुम्हाला जर त्रिकोणी शेप करायचा असेल म्हणजे इकडे ट्रायंगल शेप तरी चालेल. मी इथे थोडं हाफ सर्कलमध्ये शेप देणार आहे. हा आपला पूर्ण शेप देऊन झालेला आहे. तर असं हे फ्रंट साईडचं कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे. हे आपण कट करून घेऊया पूर्ण पार्ट आणि नंतर आपण जो पदराचा भाग आहे त्याच्यावरती आपल्याला हे ठेवून कट करायचं आहे. हे बघा, हे पूर्ण कट झालेलं आहे. हे 2 पार्ट्स असे याचे तयार झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपण जे मेन फॅब्रिक आहे पदराचा जो भाग आहे त्याला आपल्याला कोणता भाग
पाठीमागं घ्यायचं आहे आणि कोणता फ्रंट घ्यायचा आहे हे आपल्या चॉईसनुसार ठरवायचं आहे। तर इथं मी पूर्ण मोर जे येणार आहेत ते बॅक साईडला घेणार आहे आणि पुढे जे काटाचा भाग आहे पदर मी हा फोल्ड केलेला आहे, तर हा फोल्ड केलेला पदराला जो काटाचा भाग आहे तो फ्रंट साईडला घेणार आहे। हा असा बसतो इथे एवढ्यात, त्याच्यामुळे मी असंच कटिंग करणार आहे, कारण हा फोल्ड करून हे माप आपण एक्स्ट्रा वाढवलेलं आहे त्याच्यामुळं हे एवढंच बसतंय। हे बघा, हे असं पूर्ण फ्रंट साईडचं कटिंग झालेलं आहे। काट आहेत ते जिथं आपण नॉट लावणार आहे तिथं येणार आहेत आणि व्यवस्थित कटिंग झालेलं आहे आपलं। तर बॅक साईडला सुद्धा पूर्ण व्यवस्थित असे छान मोर बसलेले आहेत कटिंगमध्ये। हे बघा, हे असे मोर बसलेले आहेत आणि हे असं छान दिसणार आहे। ह्याच्यावर जर्दोसी वर्क आहे त्याच्यामुळे हे छान दिसतंय। आता आपण हे जे आहे ते आपल्याला उलट सुलट व्यवस्थित बघून जॉईन करायचं आहे। ही खालची पूर्ण साईड, जी मुंड्याची साईड, गळ्याची साईड, ही आपल्याला फक्त जॉईन करायची। फिटिंग आणि वरचं जे शोल्डर आहे ते आपल्याला जॉईन नाही करायचे। हे बघा, हे इथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे पहिल्यांदा, म्हणजे हे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला पलटी झाल्यावरती व्यवस्थित फिनिशिंग येतं। गळ्याला पण आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि मुंड्यालासुद्धा, जिथे आपण टिपा मारल्या तिथं आपल्याला सगळ्याला छोटे छोटे कट्स घ्यायचे आहेत। आता हे आपण साईडला ठेवूया, ह्याचं नंतर पाहूया। आता आपण जे फ्रंट साईड आहे दोन्ही पण, हे पण उलटवरती उलट ठेवून असं आपल्याला सेम जॉईन करायचे, म्हणजे शोल्डर आणि फिटिंगची बाजू आपल्याला टिप नाही मारायची, बाकी सगळ्या टिपा मारायच्यात। हे मी तयार केले आहेत नॉड आणि त्याला लटकन पण तयार केले आहेत, तर हे मी असे आतून टाकणार आहे, हे परत नंतर ओपन केल्यावर बाहेर येतील। हे बघा, हे मी आतून असे स्टिच केले आहेत व्यवस्थित। आता आपल्याला हे छोटे छोटे कट्स द्यायचे जिथं आपण टिपा मारल्यात आणि नंतर हे पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे दोन्ही पार्ट्स मी जॉईंट करून घेतलेत आणि हे ओपन पण केलेले आहेत, इथे नॉट्स जोडलेले आहेत। आपले हे दोन्ही पार्ट्स तयार झालेले आहेत, तर आपल्याला आता हे एकमेकाला जॉईंट करायचे आहेत। तर हा जो उलटा पार्ट आहे आपण काय ओपन केलेला नाही आहे, तर तो आपल्याला हा सुलट भाग आपल्याला इथे असा आतून घेऊन वरती जो शोल्डरचा भाग आहे तिथं मिळवून तिथे आपल्याला टिप मारायची आहे। दोन्हीला सेम तसंच करायचं आहे। पहिल्यांदा जो बॅक साईडचा पार्ट आपल्याला सरळ करायचाच नाही आहे आणि फ्रंट साईडचे जे सरळ केलेले पार्ट्स आहेत ते असे जोडून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आपण जेव्हा सुलट करू त्यावेळेस ते फिनिशिंगमध्ये जोडले जातील आणि आतमध्ये आपली जोडलेली टिप दिसणार नाही आहे। तर हे तुम्ही असं व्यवस्थित अगोदर पहा आणि मग ते तसं जॉईन करा, म्हणजे हे व्यवस्थित। हे बघा, इथे मी टिप मारून घेतली आणि हे दोन्ही जे पार्ट्स आपण जोडलेले आहेत ना ते एकाच बाजूने आपल्याला ते बाहेर काढायचेत, म्हणजे आपले ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये जोडले जातील। हे बघा, आता पाठीमागचा भाग पण आपण आत्ताच बाहेर काढलेला आहे आणि तो ओपन केलेला आहे। हे बघा, इथे पाहू तुम्ही शकता। आता जे आपल्या टिपा मारायच्या राहिल्यात फिनिशिंगच्या त्या आपण मारून घ्यायच्या, जिथे जिथे राहिले आपण ते जोडून घेतले। हे पाहू शकता तुम्ही, हे बघा, हे असं व्यवस्थित दिसणार आहे। आपण जेव्हा आतून जोडणार त्यावेळेस हे फिनिशिंगमध्ये आपलं बसणार आहे आणि बाहेर दिसणार नाही। हे बघा, आता आपण हे पूर्ण उलटं करून जे आपल्याला म्हणजे आपलं जे फिटिंगचं आहे माप त्याच्यावरती आपल्याला ह्या टिपा मारून घ्यायच्या आहेत। तर हे बघा, हे टिपा मारून घेतलेले आहेत मी आणि आता आपण हे सुलट करून बघूया। तर हे जॅकेट माझं कम्प्लीट झालेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटलं हे जॅकेट? आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून जरूर कळवा की हे जॅकेट तुम्हाला कसं वाटलं। अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।